नमस्कार, आम्ही नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 18 येथील विद्यार्थ्यांनी आज तुमच्या समोर संतुलित आहार या विषय नाटक सादर करीत आहोत। ते तुम्ही शांतचित्ताने ऐका। दरवर्षी भारतात राष्ट्रीय पोषण महिना म्हणून सप्टेंबर महिना साजरा केला जातो। तसंच आपण घेत असलेल्या आहारातून आपल्याला कोणकोणत्या जीवनसत्व मिळतात हे आम्ही या नाटकातून सादर करीत आहोत। तसंच तुम्ही कोणकोणत्या भाज्या कोणकोणते फळे खाल्ले पाहिजे हे आम्ही या नाटकातून सादर करतो। नमस्कार मित्रांनो, मी आहे एविटन म्हणजे जीवनसत्व। फ्रेंड, तुम्हाला माहित आहे का मी कशा कशापासून मिळतं? तर गाजर, दूध, लोणी, गडद हिरव्या भाज्या। आणि भाज्या तुम्ही रोज खाल्ल्या ना तर तुमच्या शरीरात जीवनसत्व तयार होतं। आणि भाज्या तुम्ही रोज खाल्ल्या नाही ना तर तुम्हाला रातांधळेपणा येतो। रातांधळेपणा म्हणजे तर काय? तर कमी उजेडात तुम्हाला दिसणारच नाही, अंधत्व म्हणतात त्याला। आणि झिरोडर्मा, हा तुमची त्वचा कोडी पाडणारा आजार सुद्धा तुम्हाला होतो। म्हणून मित्रांनो, तुम्ही रोज हे सर्व पदार्थ खाजा, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचे तुमच्या रक्षण होईल आणि तुमची त्वचा तुमचे हाड मजबूत होईल। म्हणून तुम्ही रोज चांगले जेवण करा, ज्यामुळे तुमच्या शरीरात जीवनसत्व निर्माण होईल। ईट इंडिया। हॅलो फ्रेंड्स, मी आहे B9 जीवनसत्व। कशा कशामुळे मिळतं B9 जीवनसत्व माहिती आहे का तुम्हाला? तर गडद हिरव्या भाज्या, पपई आणि किवी हे पदार्थ खाल्ले की तुमच्या शरीरात B9 जीवनसत्व तयार होतं आणि तुमच्या शरीराची खूप चांगली वाढ होते। पण जर मित्रांनो तुम्ही हे पदार्थ खाल्ले नाही तर तुमच्या शरीराची वाढ व्यवस्थित होत नाही आणि तुमच्या शरीरात ॲनिमिया नावाचा एक आजार तयार होतो आणि मग तुम्हाला पुन्हा पुन्हा विसर पडते। मग तुमच्या शरीराच्या हालचालीही बंद होतात। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर B9 जीवनसत्व हवं असेल तर तुम्ही नेहमी हे भाज्या फळे खात राहा आणि तंदुरुस्त राहा। इट इंडिया। हाय फ्रेंड्स, मी बिटू एविटन। तुम्हाला माहिती आहे का दुग्धजन्य पदार्थ आणि मांस तुम्ही नियमितपणे खाल्ले की तुमच्या शरीरात B12 विटॅम तयार होते आणि खूप सारा लाल रक्तही तयार होते। पण जर हे पदार्थ तुम्ही खाल्ले नाही तर तुम्हाला ॲनिमिया नावाचा आजार होतो आणि तुमचं रक्तही कमी होतो। हे तुम्हाला आवडेल का? नाही ना? म्हणून तुम्ही दुग्धजन्य पदार्थ खा आणि तंदुरुस्त राहा। इट इंडिया। हाय फ्रेंड्स, मी आहे सी विटॅमिन म्हणजे क जीवनसत्व। क जीवनसत्व कोणकोणत्या पदार्थांपासून मिळतं माहिती का तुम्हाला? तुम्ही खाता का हे? संत्री, आवळा, लिंबू, तसेच हे जर का तुम्ही नेहमी खाल्लं तर तुमच्या शरीराच्या उतीचं रक्षण होतं आणि तुम्हाला तुमची त्वचा, तुमची हाडे, तुमचे दात, तुमची हे जर तुमच्या हे प्रथिन कोलाजेन हे प्रथिन त्यात तयार होते। आणि मित्रांनो, तुम्ही हे पदार्थ जर का खाल्ले नाही तर तुम्हाला स्कर्वी आजार होतो। म्हणजेच काय? हिरड्यांमधून सतत रक्त बाहेर पडते। आणि मित्रांनो, तुम्हाला झालेल्या जखमा सुद्धा लवकर बऱ्या होत नाही। म्हणून मित्रांनो, तुम्हाला हे आजार झालेला चांगलं राहणार नाही। म्हणून सी विटॅमिन मिळणारे पदार्थ खा आणि तंदुरुस्त राहा। ईट इंडिया। हाय फ्रेंड्स, मी डी विटॅमिन म्हणजेच ड जीवनसत्व। तुम्हाला माहित आहे का ड जीवनसत्व कोणकोणत्या पदार्थांपासून मिळतं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ड जीवनसत्व आपल्याला कोवळ्या उन्हापासून मिळतं। त्यामुळे तुम्ही रोज सकाळचे गोळे ऊन अंगावर घेतले पाहिजे। तसेच दूध, अंडी, लोणी यातल्या काही पदार्थांपासून शरीराचे जीवनसत्व तयार होतं। म्हणून आणि तुम्हाला ड जीवनसत्व कमी झालं तर तुम्हाला मुडदूचा आजार होतो। म्हणजेच काय? की हाडे मऊ होणे, हाडे दुखणे, हाडे मोडणे या आजाराला मुडदूस आजार असे म्हणतात। आणि तुम्ही ह्यातले नियमित पदार्थ खाल्ले की तुमचे दात आणि हाडे मजबूत होतात। कॅल्शियम, फॉस्फरस सुद्धा अन्नातून ते शोषून घेतात। तुम्ही नेहमी ड विटॅमिन चे पदार्थ खा, जास्तीत जास्त खा आणि तंदुरुस्त खा। तुम्ही जर हे सगळे पदार्थ खाल्ले ना तर तुमच्या शरीरामध्ये
ही जीवनसत्व तयार होतो। जर तुम्ही जर हे पदार्थ नाही खाल्ले तर तुमच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा येतो आणि तुमचे शरीर कमजोर होतो। यामुळे आपण सर्व हे पदार्थ खा, तंदुरुस्त राहा। ईट इंडिया फिट इंडिया। हॅलो फ्रेंड, मी आहे B1 व्हिटॅमिन म्हणजे जीवनसत्व। तुम्हाला माहिती का जीवनसत्व कशा कशामुळे मिळतं? दूध, डाळी, तृणधान्य, मांस, मासे हे सगळे पदार्थ खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरात B1 व्हिटॅमिन तयार होतात। पण तुम्ही हे पदार्थ खाल्ले नाही तर तुम्हाला बेरीबेरीचा आजार होतो। तुम्हाला नेहमी थकल्यासारखं वाटतं, म्हणून तुम्ही हे पदार्थ खा आणि तंदुरुस्त राहा। फिट इंडिया। हॅलो फ्रेंड्स, मी आहे केविटॅमिन। तुम्हाला माहिती आहे केविटॅमिन कशापासून मिळतं? तर केविटॅमिन हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, हिरवी कोबी आणि मोड असलेले कडधान्य आणि अंड्यामधला पिवळा भाग हे तुम्ही दररोज खाल्ला तर तुम्हाला केविटॅमिन मिळेल। आणि तुम्ही कधी खाल्लेच नाही, तुम्ही कुठे पडले नाही, तुम्हाला जखम झाली तर ते तिथे रक्तस्त्राव होईल। आणि तुम्ही कधी हे भाजीपाला खाल्ले तर तुम्हाला रक्त साखरण्यास मदत होईल। तर तुम्ही केविटॅमिन पासून मिळणारे पदार्थ खा आणि तंदुरुस्त राहा। ईट इंडिया फिट इंडिया। हाय फ्रेंड्स, मी आहे लोह खनिज। लोह म्हणजे आयन। तुम्हाला माहिती आहे का आपल्या शरीरात लोह कशापासून तयार होतं? तर सफरचंद, मनुके, पालक, मांस हे सगळं खाल्ल्यावर आपल्या शरीरात लोह तयार होतं। जर का आपण हे खाल्लं तर आपल्या शरीरात सर्व भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचते। जर का तुम्ही हे नाही खाल्लं तर अनिमिया या नावाचा आजार होऊ शकतो। म्हणजे काय, तर सतत थकवा वाढतो, झोपावंस वाटतं। तुम्हाला आवडेल का थकल्यावर? नाही ना? तर तुम्ही सफरचंद, मनुके, पालक हे सर्व खा आणि तंदुरुस्त राहा। ईट इंडिया फिट इंडिया। हॅलो फ्रेंड, मी आहे कॅल्शियम खनिज। तुम्हाला माहिती आहे का मी तुमच्या शरीरात कसं तयार होतो? हिरव्या पालेभाज्या, मांस, हिरव्या पालेभाज्या, मांस, दुधाचे पदार्थ खाल्ले तर तुमच्या शरीरात तुम्हाला तुमच्या शरीरात कॅल्शियम खनिज तयार होते। मित्रांनो, तुम्ही हिरव्या पालेभाज्या खा, दुधाचे पदार्थ खा आणि तंदुरुस्त राहा। ईट इंडिया फिट इंडिया। हॅलो फ्रेंड, मी आहे आयोडीन खनिज, जो तुमच्या शरीरात कशामुळे तयार होतो हे तुम्हाला माहित आहे का फ्रेंड्स? तुम्ही नियमितपणे मनुके, बीन्स, मासे आणि समुद्रातून मिळणारे जे अन्न पदार्थ असतात मीठ हे खाल्ले की तुमच्या शरीरात आयोडीनची निर्मिती होते। आणि आयोडीनयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला गलगंड हा आजार होत आहे। गलगंड म्हणजे काय? गलगंड म्हणजे तुमच्या गळ्याच्या जवळ एक गाठ येते, ती तुम्हाला बाहेरून एक पूर्ण मोठा भाग होऊन तुम्हाला दिसते। आणि तुम्ही नियमितपणे हे पदार्थ खाल्ले की तुम्हाला हा आजार होत नाही आणि तुमच्या वाढीचे नियंत्रण, शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान होतात। म्हणून मित्रांनो, तुम्ही हे सगळे पदार्थ खा आणि तंदुरुस्त राहा। ईट इंडिया फिट इंडिया। नमस्कार मित्रांनो, मी आहे खनिज सोडियम पोटॅशियम। तुमच्या शरीरात सोडियम पोटॅशियमचं खूप महत्त्व आहे, परंतु ते कोणकोणते पदार्थ खाल्ल्याने मिळतं? मीठ, चीज, पालेभाज्या, फळे, डाळी हे सर्व पदार्थ नेहमीपणे खाल्ल्याने मिळतं। तुमच्या शरीरात सोडियम पोटॅशियम तयार होते आणि नेहमीपणे पदार्थ खाल्ले की तुमच्या शरीरातील पाण्याचे संतुलन राखते। आणि पदार्थ तुम्ही खाल्ले नाही तर तुमच्या स्नायूमध्ये अक्षमता निर्माण होते। म्हणून नेहमीपणे पदार्थ खा आणि तंदुरुस्त राहा। ईट इंडिया फिट इंडिया। ये फल रोज खाने से हमें शक्ति मिलती है। संतरी, पपई, एप्पल हे बटाट्याचे पराठे खाल्ल्यावरती तुम्हाला गर्भोधकी शक्ती मिळते। हे फळ खाल्ल्याने तुम्हाला जीवनसत्व मिळतं। सफरचंद, पेरू, संत्री, ही मटकी खाल्ले तर ते पाकते। तुम्ही
तुम्ही जर रोज अंडे खाल्ले तर तुम्हाला के विटामिन मिळेल। मित्रांनो,